कॉलेजला एवढी दहशत, एवढा भाई, एवढा दादा असताना मग त्या सगळ्या कॉलेजसमोर जी कानाखाली मारली ना, तर जी जेवढी इज्जत होती ती सगळी गेली. आजपर्यंत आपल्या ह्या कॉलेजला उलटूनही सुद्धा कोणी न बोललेलं, कोणाची हिंमतही नव्हती बोलायची. तिथं त्या कॉलेजला माझ्या कानाखाली मारली आणि ती सगळ्या समोर ती खूप आग लागली आणि सणक बसली माझ्या डोक्यात. 4-5 वर्ष झालेत, एकही पोस्ट मिळत नाही, नेमकं करायचं तर काय करायचं. मी खूप मनाशी खूप हारल्यासारखं झालं. नाही यार, ही आपल्या काही बसची गोष्ट नाही, आपल्याकडनं काही हे होणार नाही. कॉलेजला लेक्चरला बसलेला दिसला नाही आणि हा इतका सगळ्यांना माहिती होतं जाणून बुजून, हा खूपच टुकार आहे, हा खूप भाई आहे, दादा आहे, हा अधिकारी झाला आज, हे कोणालाही विश्वास बसत नव्हता चक्कर. शिका स्पोकन इंग्लिश, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि खूप काही इंडियाच्या टॉप एक्सपर्ट सोबत. आजच जोश स्किल्स ऍप वर आपल्या आवडत्या कोर्सची सुरुवात करा. डाउनलोड द ऍप टुडे. लहानपणीपासूनच टवाळखोर असणारा मी पुढे चालून गावातला भाई दादा झालो. पर्यंत 12वीला गणितात नापासून पुन्हा रिपीटही केलं. कॉलेजला खूप दहशत होती, त्यात एका भांडणामुळे पोलीस स्टेशनच्या चक्राहीसुद्धा मारावा लागल्या, तरीही मी काही थांबलो नाही. त्यात एक किस्सा असा घडला की एका PSI चक्क सगळ्या कॉलेजसमोर माझ्या कानाखाली मारली. ती सगळी जी इज्जत होती ती सगळी धुळीस मिळाली. मग मी ठरवलं की मलाही आता PSI व्हायचं. असं ठरवून गाव सोडून मी तयारीसाठी गाव सोडलं. नंतर नंतर बऱ्याचशा अडचणी आल्या. गावातल्या लोकांनी खिल्लही उडवली माझी, हा काय अधिकारी होणार, काय होणार. तरी पण मी सातत्याने अभ्यास चालू ठेवला. 3-4 वर्ष अभ्यास करूनही मी काही पास झालो नाही. असं थोडंसं खचल्यासारखं झालं, काही माझ्याकडनं काही होणार नाही. थोडंसं मन ढासळलं गेलं, माझी कुठंतरी माझा कॉन्फिडन्स लो झाला होता. मग पुन्हा एकदा ठरवलं की नाही, आपण ज्या निश्चयानं आपण गाव सोडलं आहे आपण ते निश्चय पूर्ण करायचा, ते ध्येय पूर्ण करायचं. म्हणून मी पुन्हा एकदा तयारीला लागलो. पुन्हा जोमाने तयारीला अभ्यास करून आज एक PSI पद मिळवलं. PSI पद मिळून पुन्हा त्या गावात गेलो, त्या कॉलेजला गेलो, ज्या गावात त्या कॉलेजला माझी दहशत दादा म्हणून ओळख होती, त्या कॉलेजला अधिकारी म्हणून माझा सत्कार झाला. तो कोणाशी पसनी पडला नाही किंवा कोणालाही विश्वास बसला नाही. नमस्कार, माझं नाव विजेंद्र तुळशीराम नाचन. मी राहणार कन्नड तालुक्यात, औरंगाबाद जिल्ह्यातील. माझं 7वीपर्यंत शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे झालं. नंतर 8वी ते 10वीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळा कन्नड येथे झालं. त्यानंतर आईची खूप इच्छा होती की मी अधिकारी बनावं. यासाठी आईने मला 11वी 12वीसाठी चांगलं शिक्षण मिळावं यासाठी मला औरंगाबादला पाठवलं. औरंगाबादला शिक्षण घेत असतानाच थोडासा मी वेगळ्या मार्गाला लागलो. हे वेगळा मार्ग म्हणजे थोडासा राजकारणाकडे वळायला गेलो. राजकारण, आंदोलन यात जास्त सहभाग घ्यायला लागलो. त्या काळात शिक्षणाकडे अभ्यासाकडे खूप दुर्लक्ष झालं. परिणामतः 12वीला असताना गणितात नापास झालो. परत योगायोगाने निकाल हा माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच लागला. त्या दिवशी मी खूप रडलो, पण आईने समजूत घातली का काय होत नाही बाबा, ठीक आहे, एकुलते एक असल्यामुळं काही जास्त काही घरचे काही बोलले नाहीत, तर पुन्हा रिपीट कर 12वी इथेच. मग 12वी परत कन्नडलाच रिपीट केली. मग तो जो 1 वर्षाचा काळ होता, त्या 12वीच्या रिपीट करताना कॉलेजला काही जायचं काही काम पडत नव्हतं. मग त्या 1 वर्षाच्या काळात मी MSCIT कोर्स केला. MSCIT कोर्स करतानाच मग काही काम नव्हतं 1 वर्षभर. मग तिथल्या तिथंच त्या विद्यार्थ्यांना थोडं शिकवण्याचं काम केलं. मी हार्डवेअर नेटवर्किंग शिकलो. मग थोडंफार टाईमपास वगैरे करत तिथंच बसायचो. नंतर त्या काळात 1 वर्षाच्या काळात आम्ही एक टवाळक्या करणारे सगळे एकत्र आलो. मग एक राजग्रुप नावाने एक राजग्रुप तयार केला. त्या माध्यमातून थोडंसं समाजकार्यही करण्याचा प्रयत्न केला. कुठंतरी थोडासा समाजकार्याची पहिल्यापासून आवड होती, कारण 11वी 12वीला ते कॉलेजला गेलो. कॉलेजला 11वी 12वीचं वातावरणच असं लागलं होतं वळून, का थोडंसं समाजकार्य करायचं, कोणाचे गोरगरिबांचे थोडेसे कामं करायचे. त्यामुळं थोडंसं राजग्रुपच्या माध्यमातून आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न केला. पुढे नंतर मग इंजिनिअरिंग करायचं हे माझ्या पहिल्यापासून ठरवलं होतं की इंजिनिअरिंग करायचं. आईचं पहिल्यापासून शिक्षणाकडं खूप जोर होता, अधिकारी बनवं. नंतर इंजिनिअरिंग करायचं होतं, पण नंतर कम्प्युटरमध्ये खूप आवड निर्माण झाली. योगायोगाने त्या काळात त्या वर्षीच आमच्या शिवाजी कॉलेजला BSC कम्प्युटर आलं. BSC कम्प्युटर आल्याने मी BSC कम्प्युटरला ॲडमिशन घेतलं. पुढे चालून राजग्रुपच्या माध्यमातून बरेचसे कामं करण्यात आली. बरेचसे कामं त्यानंतर कॉलेजला इतकी माझ्या नावाची खूप दहशत आणि भाईगिरी झाली. माझ्या नावाचं म्हणजे खूपच बोलबाला झाला. त्यात मला इतका आनंद वाटायला लागला, खूपच मी खूप रममान झालो त्या आयुष्यात.
मग भाई म्हणायचे, कोणी दादा म्हणायचं. मग ते एक नाव राजेग्रुपच्या माध्यमातून एक राजे हे सुद्धा नाव पडलं. मला ते खूप आकर्षण वाटत होतं. त्यानंतर एक किस्सा झाला, एक भांडण वगैरे झालेत. काही जास्त तर काही मी घरापर्यंत पोहोचू दिले नाहीत भांडण, पण एक भांडण घरापर्यंत पोहोचलं. खूपच ते भांडण खूप विकोपाला गेलं होतं, त्यामुळे थोडंफार चक्रासुद्धा मारा लागला पोलीस स्टेशनच्या. तेव्हा आई वडील खूप बोललेत, आपण काय करतो आहे काय नाही, हां आपलं एज्युकेशन काय, आपण कुठल्या घरात, हां काय करतो आहे तू नेमकं. पण मला त्याचा काही जास्त फरक पडला नाही त्या बोलण्याचा. मला खूप बोललेत पण मला त्या बोलण्याचं काही वाटलं नाही. माझे ते पहिले पाडे 55 म्हणतात ना, तशीच गोष्ट झालीत. जे होतं ते चालू राहिलं. नंतर माझ्या लहान्या बहिणींचा 12वीचा पेपर होता, योगाने तो शिवाजी कॉलेजलाच, माझ्याच कॉलेजला तिचा नंबर लागला. त्यावेळेस खूप म्हणजे खूप स्ट्रिक्ट केलं होतं 12वीच्या एक्झामला. मुलांना पेना व्यतिरिक्त काहीसुद्धा नेऊ देत नव्हते कॉलेजला, मग फक्त पेनच. आणि माझ्या बहिणीचा नंबर शिवाजी कॉलेजला होता. त्या तिला ज्या हॉलमध्ये नंबर होता तिचा, तिथं त्या बेंच जो होता तो खूप तुटलेला होता. आणि त्याला शिक्षकांना तिनं शिक्षकांना सांगितलंसुद्धा की मला बेंच बदलून द्या, तरी त्यांनी काही बेंच वगैरे बदलून दिला नाही. तो थोडा बेंच खराब असल्यामुळे तिला एक्झाम पेपर लिहायला थोडं अडचण येत होती. पण तिने मला सांगितलं का पॅडसुद्धा यूज करून देत नाही आणि मला बेंचसुद्धा बदलून देत नाही. आता ते शिवाजी कॉलेज होतं आणि आपली एवढी दशत म्हटल्यावर मग मी गेलो तिथं. मला तर सगळं कोणी अडवलं नाही, तसे विद्यार्थी सोडून कोणाला एंट्री नव्हती, पण आपलं थोडंसं नाव वगैरे दशतेमुळे मला ते थोडं जाऊ दिलं. मी बहिणीला वगैरे बसवलं आणि तिथल्या शिक्षकांना सांगून तिला पॅड यूज करू दिला. त्यात पर्यवेक्षक आलेत. मग पर्यवेक्षकांनी माझ्यावर, आता पर्यवेक्षक नवीन होते, दुसऱ्या कॉलेजचे असतील, त्या दुसऱ्या कॉलेजचेच होते. त्याच्यामुळं माणसात त्यांचा काही परिचय नव्हता आणि ते मलाही ओळखत नव्हते. आणि त्यांनी सरळ माझ्यावर तू कॉपी देण्यासाठी चाला हा आरोप लावला. मी सांगितलं, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते कुठलेही माझ्या ऐकायच्या मनस्थित नव्हती. त्यांनी मग पोलिसांना फोन करून बोलून घेतलं. त्यात एक PSR साहेब अधिकारी आलेत. त्यांनी माझ्याकडं बघितलं, काही एक न विचारता सर एक माझ्या कानाखाली वागवली. आता एवढा कॉलेजला एवढी दशत, एवढा भाई एवढा दादा असताना मग त्या सगळ्या कॉलेजसमोर जी कानाखाली मारली ना, तर जी जेवढी इज्जत होती ती सगळी गेली. मग इतकी आग मनात लागली का, आजपर्यंत आपल्या ह्या कॉलेजला उलटूनही सुद्धा कोणी न बोललेलं, कोणाची हिंमतही नव्हती बोलायची. तिथं त्या कॉलेजला माझ्या कानाखाली मारली आणि ती सगळ्या समोर ती खूप आग लागली आणि सणक बसली माझ्या डोक्यात. मग मी तिथं काही बोललो नाही, सरळ घरी आलो. घरी येऊन आईला बोललो, आई मलाही आता PSI बनायचं आहे. आईला त्या पाठीमागचं कारण काही समजलं नाही, काय अचानक काय झालं याला. मी तेवढ्या दिवसापासून सांगते, ग्रॅज्युएशन झालं याचं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतरही एक वर्ष मी कॉलेजला उन्हाळ्याच्या घरात फिरत होतो. ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतरसुद्धाही एक वर्ष कॉलेजला उन्हाळ्याच्या घरी केल्या. मी एवढं बोलूनसुद्धा याने काही माझं काही ऐकलं नाही. आज अचानक काय झालं का, हा म्हणतो आहे मला PSI बनायचं आहे. ठीक आहे, बोलले ठीक आहे जा कर अभ्यास. मग ती एक डोक्यात सणक लागली होती. एक माझा मित्र होता, तोही MPSCचा अभ्यास करत होता. मग त्याला विचारपूस केली, मग त्याला सोबत घेऊन तो आणि मी आम्ही औरंगाबाद इथे अभ्यासासाठी आलो. मला वाटलं आपण आता अभ्यास करून लगेच PSI होऊ वगैरे, काही अवघड नसेल. पण ते तसं काही झालं नाही. मग 2-4 वर्ष तर माझी काही प्री निघालो नाही, प्री पाससुद्धा नाही. अभ्यास तर खूप करत होतो, 1-2 मार्काने निकाल जात होते. यश असं वाटत होतं भेटेल कुठं तरी निकाल, पण ते काही भेटला नाही. तर तितकं मग 2-4 वर्ष अभ्यास करूनही एकही प्री पास नाही, एकही एक्झाम पास नाही. व्हायचं तर आपल्याला PSIच व्हायचं होतं. मग नंतर 12-13 एक्झाम दिली, 14 एक्झाम दिली. मग त्यानंतर 2-4 वर्ष काही ॲड आली नाही. मग त्या पिरियडमध्ये खूप खच्चीकरण झालं म्हणायचं. आपल्याला अभ्यास कर 4-5 वर्ष झालेत, एकही पोस्ट मिळत नाही, नेमकं करायचं तर काय करायचं. मी खूप मनाशी खूप हारल्यासारखं झालं. नाही यार, ही आपल्या काही बसची गोष्ट नाही, आपल्याकडनं काही हे होणार नाही. खूप त्या 2013 मित्रांचा निकाल आला, 14 मित्रांचा निकाल आला, पण माझा काही निकाल आला नाही. तर थोडं खूप हताश होऊन असं ठरवलं की नाही, आता मग आपल्याकडनं काही होणार नाही, सोडून द्यावा. मग सोडून द्यायचं तर मग करायचं काय, गावाकडे जायचं तर कुठल्या तोंडाने जायचं. लोकांनी तर अगोदरच माझी खूप खिल्ली उडवली होती का, हा काय करणार. लोकांनी असेल किंवा कॉलेजचे मुलं असतील जे होते माझ्या वलयातील, त्यांनी पण
का हात खूप शेंगा झोडून गेला इथं, मी अधिकारी होणंच येईल, मी PSI होणंच येईल. तर मग ते मनात कुठंतरी विचार आला का करायचं तर काय करायचं, आपण तर एवढं म्हणजे आपलं एवढं सांगून तर आलो आहे गावाकडनं की मी PSI होऊनच येईल, तसं काही मी काही वापस येणार नाही. मग पुन्हा एकदा अभ्यासाला लागलो जोमाने अभ्यासाचा योगाने. मग 2016 एंडिंगला ॲड आली PSIची, म्हटलं आता काही करून ह्या ॲडमध्ये आपल्याला पोस्ट मिळवायची काही करून. मग त्या दरम्यान मोबाईलही बंद केला, काहीच नाही, दिवस रात्र लायब्ररीत घातले, अभ्यास खूप जोमाने अभ्यास केला, खूप पूर्ण ताकद मनाला पणाला लावून अभ्यास केला. म्हटलं कारण आता जर का पोस्ट मिळाले नाही ना तर मग काय खरं नाही. मग 2016-17 मार्चला प्री झाली, नंतर पास झालो प्री. मग तो कॉन्फिडन्स कुठंतरी बूस्ट झाला, नाही बा आतापर्यंत आपण 4-5 एकही एक्झाम कुठलीही पास नाही, प्रीसुद्धा पास नाही. ती 2016-17 एक्झाममध्ये प्री पास झालो, मग तो थोडासा कॉन्फिडन्स कुठंतरी बूस्ट झाला. मग आता वाटलं आता प्री पास झालो, मेन्स तर कशी काढू आपण. मग आणखी डबल जोमाने अभ्यासाला लागलो. मग मेन्सचा खूप अभ्यास केला, मेन्सचा स्कोर चांगला आला, तर मग असं वाटलं रिझल्ट येईल कुठेतरी. मग मेन्स एक्झाम झाले, जूनमध्ये एक्झाम झाल्यानंतर मग फिजिकलच्या तयारीला लागलो. फिजिकल बऱ्यापैकी होतं, मग तरी जास्त काही मेहनत घ्यावं असं वाटलं नाही का फिजिकल आपण मारून देऊ, येऊ मारून देऊ फिजिकल. मग फिजिकलची तयारी पण चांगली केली, सकाळी फिजिकलला जायचं, संध्याकाळी थोडीशी वर्कआउट जिम वगैरे करायचं, सकाळी रनिंग गोळा फेक लाँग जम्प्स वगैरे ते इव्हेंट सकाळी 7-9 दरम्यान ते करायचो. नंतर मेन्सही पास झालो, ते थोडंसं मेन्सला काही जास्त लीड नव्हती, 1-2 मार्काची लीड होती, काठावर होतो. मेन्स पास झालो, फिजिकलची एक्झामच्या वेळेस म्हटलं आता फिजिकल आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यावं लागतील, तेव्हा आपल्याला कुठेतरी पोस्ट मिळेल. मग एक्झाम फिजिकलची तयारी बऱ्यापैकी झाली होती, पण योगा कारण फिजिकलच्या दिवशी काही माझ्या काही चुका झाल्या, काही चुकामुळे रनिंगही कमी आली आणि गोळाही कमी पडला. तसा गोळा पुलअप्स आणि लाँग जम्प्स यामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता कधीच, ते कधी आउट ऑफ होतं, पण रनिंगमध्ये थोडंसं 4-5 मार्क कट होते, पण त्या दिवशी फार चुका झाल्यामुळे थोडेसे आणखी जास्त मार्क कटले गेले, फिजिकल खूपच कमी आला, माझ्या अपेक्षेपेक्षा कमी फिजिकल आला. म्हटलं आता काय खरं नाही, आता काय अगोदरच लीड 1-2 मार्काची लीड, त्यात फिजिकली कमी आलं ना, आता काही मी काय PSI होत नाही, मी ग्राउंडवर बसलो क्षणभर एक. पण थोडासा मनात खूप विचार केला काय आता काही माझ्याकडनं होत नाही, थोडंसं हातात झालो. पण लगेच इंटरव्ह्यू होतो, मग थोडंसं सोबतच्या मित्रांनाही समजून सांगितलं नाही इंटरव्ह्यू आहे, आणखी इंटरव्ह्यू चांगला इंटरव्ह्यू दे, होऊन जाईल काम वगैरे, इंटरव्ह्यू चांगला दे फ्रेशपैकी, आणखी आहे आपल्या हातात, ठीक आहे थोडंसं फ्रेश झालो. मग इंटरव्ह्यू बऱ्यापैकी इंटरव्ह्यू म्हणजे खूप चांगला गेला, इंटरव्ह्यू चांगला गेला होता, सकारात्मक इंटरव्ह्यू गेला खूप चांगला. तरी पण मनात निकाल लागेपर्यंत मनात कुठेतरी धाकधूक होतीच का निकाल काय येईल, येईल का नाही येईल, पण मनाच्या कोपऱ्यात थोडंसं मी सकारात्मक होतो का नाही ह्यावेळेस तर काही होईल, पण मला शेवटचा का होईना, 600-700 जागापैकी 700 नंबर का होईना, पण मला पोस्ट मिळेल, मी PSI होईल, या मी हा थोडासा विचार माझ्या मनात सकारात्मक दृष्टिकोन होता. मग निकाल आमचा काही कारणास्तव निकाल थोडासा उशिरा लागला, खूप डिले झाला, जो निकाल लागायला पाहिजे होता तो वेळेवर लागता, साधारणतः एक वर्ष निकाल डिले झाला. निकालाच्या दिवशी निकालाचा दिवस आला, त्या दिवशी मी घरात जेवण करत होतो, जेवण सगळ्यांसमोर घरात जेवण करत असताना मला मित्रांचा कॉल आला आणि तो बोलला की निकाल लागला, 20 जूनला निकाल लागला आणि तू PSI झाला. मला वाटलं का तो थापा मारतो आहे मजा घेतो आहे, मी त्यामुळे मी त्याला झापलं का चाटा मारा नको मारूस, तू खरं तुझ्या डोळ्याने निकाल बघितला का, तो म्हणाला हो मी बघितला तरी पण तू एकदा बघ. त्या मग घाईघाईत मी जेवतात आटवून उठून मी निकाल बघितला आणि त्या निकालात माझं नाव बघून जो आनंद होता ना, म्हणजे आतापर्यंत जी मेहनत होती ती सगळी एका क्षणात माझ्या डोळ्यासमोर दिसली की आतापर्यंत जी मेहनत मी केली त्या मेहनतीचं मला फळ आज त्या दिवशी मला मिळालं होतं. जेव्हा मी माझा निकाल जेव्हा आईवडिलांना सांगितला तेव्हा त्यांना आनंदाश्रू अनावर झाली आणि ते जे त्यांच्या चेहऱ्यावर जे मी समाधान बघितलं ना ते न विकत घेण्यासारखं होतं. ते त्यांना वाटलं आजपर्यंतच त्यांना वाटलं आपला मुलगा काही नाही असं काही करत नव्हता, काही नाही 2-4-5 अभ्यास करतो आहे, एकही एक्झाम पास होत नाही, तर आज जो निकाल बघून ते खूप त्यांना आभाळ ठेकणं झाल्यासारखं झालेलं होतं. त्यानंतर माझे खूप ठिकाणी सत्कार झालेत, बऱ्याच ठिकाणी
आणि सत्कार झाले. त्या ज्या गावात मी गाव सोडलं होतं पी एस आय होण्यासाठी, त्या गावात सत्कारासाठी गेलो. त्या माझ्या कॉलेजला, ज्या कॉलेजला माझी एक ओळख होती, उन्हाळा टोकारक्या करणारा मुलगा, भाई, दादा, त्या गावा त्या कॉलेजला जेव्हा माझा सत्कार झाला तेव्हा सगळ्यांनी तोंडावर बोटात घातले की हा जो मुलगा कधीही कॉलेजला, याच्या हातात कधी पुस्तक दिसलं नाही, कधी कोणा कॉलेजला लेक्चरला बसलेला दिसला नाही, आणि हा इतका सगळ्यांना माहिती होतं जाणून बुजून हा खूपच टुकार आहे, हा खूप भाई आहे, दादा आहे, आणि हा अधिकारी झाला आज, हे कोणालाही विश्वास बसत नव्हता. चक्क का हा मुलगाही अधिकारी झाला, हा कसा झाला, काय झाला, काहीच नाही. एवढं त्यांना एवढं माहिती होतं, यांना कॉलेज सोडलं 4-5 वर्षापासून, हा काही गावातही दिसला नाही 4-5 वर्षापासून, कुठे गेला, काय गेला, काही, पण एक अधिकारी म्हणूनच आज आला. हे सर्वांना एक आनंदही झाला, कोणाला प्रत्येक बऱ्याच जणांना आनंदही झाला का हा एवढा टुकारक्या करणारा मुलगा हा अधिकारी झाला, या गोष्टीचा बऱ्याच जणांना आनंद झाला. जो कालचा भाई दादा होता तो आज अधिकारी झाला. आज तुम्हाला मी जो स्टॉक्सच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या ध्येयाचा पाठलाग प्रामाणिकपणे करा. कुठलंही तुमचं ध्येय अगोदर तुमचं काय मिळवायचं आहे, काय करायचं आहे, कुठली पोस्ट मिळवायची आहे, ते तुमचं अगोदर ध्येय निश्चित करा, आणि त्या ध्येयाचा पाठलाग जर प्रामाणिकपणे मेहनत घेऊन अभ्यासाला पूर्ण वेळ देऊन जो प्रामाणिकपणे पाठलाग करेल, मेहनत घेईल, त्याला यश नक्की मिळेल. शेजारचा करतो आहे, मित्र करतो आहे, म्हणून कधीही ह्या क्षेत्रात उतरू नका. जर तुम्हाला मनापासून वाटतं आहे मला अधिकारी बनायचं आहे, मला काहीतरी करून दाखवायचं आहे, मला कुठली तरी पोस्ट मिळवायची, तरच ह्या क्षेत्रात उठला उतरा. हे क्षेत्र असेल किंवा कुठलंही क्षेत्र असेल, मी हे म्हणत नाही एम पी एस असेल किंवा अभ्यासच असेल, बिझनेस असेल किंवा तुम्ही एखादा शेती करत असाल, तरी कुठलंही ध्येय कुठलंही व्यवसाय असेल, काही असेल, त्याला कमी नका समजू, पण जे कराल ते प्रामाणिकपणे करा, त्यात तुम्ही तुमचा उत्तम देण्याचा प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. माझ्यासारखा उन्हाळ बोरगा ह्या अशा बॅकग्राऊंडमधनं आलेला भाईगिरी दादागिरी करून आलेला मुलगा जर पी एस आय होऊ शकतो तर नक्कीच तुम्ही माझ्यापेक्षा उंच आणि जे ध्येय आहे तुमचं साध्य करू शकतात. धन्यवाद. रिअल भारताच्या रिअल यशोगाथांनंतर जोश टॉक्स घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक नवीन अनुभव शिकण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी. जोश स्किल्स, ज्यावर डिटेल्ड आणि इंटरॅक्टिव्ह पद्धतीने कोर्सेसच्या माध्यमाने इंग्लिशमध्ये फ्लुएंट कसे व्हायचे, कम्प्युटर स्किल्स अशा कोणत्या गरजेच्या आहेत ज्या तुमच्या डेस्क जॉबमध्ये तुम्हाला बेटर करू शकतात, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे नक्की काय आणि इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, अशा अनेक टॉपिक्स बद्दल तुम्ही शिकू शकता. आणि हे सगळं उपलब्ध आहे आपल्या माय बोली मराठीत. जोश स्किल्सवर देशातील नामांकित तज्ज्ञ PDFs, व्हिडिओ लेसन्स, असाइनमेंट्स आणि टेस्ट द्वारा 120,000 जास्त स्टुडंट्सना शिकवत आहेत आणि हे स्टुडंट्स त्याचा लाभ घेत आहेत आपल्या गोलसाठी, आपल्या नेक्स्ट नोकरीसाठी, आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. तुम्हाला सुद्धा जर आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे, काहीतरी बनून दाखवायचं आहे, तर नक्की ह्या स्किल्सचा उपयोग करून तुम्ही तुमचे गोल्स कॉन्कर करू शकता. तर आजच डाउनलोड करा जोश स्किल्स ॲप. आपण भेटूया आपल्या पहिल्या कोर्समध्ये.